किलोग्रॅम आणि ग्रॅममधील संबंध गैरसमज या व्हिडिओमध्ये आपण वजन मोजण्याची एकके किलोग्रॅम आणि ग्रॅमशी संबंधित काही गैरसमजांबद्दल जाणून घेऊ नमस्कार मुलांनो तुम्हाला गोपाळ राधा आणि त्यांची तीन मुले श्याम नीतू आणि मोहन लक्षात आहेत ना चला बघूया नीतू काय करत आहे दादा बघ तर या दोन्ही पिशव्यांवर अर्धा किलो लिहिले आहे पण इथे कापूस किती जास्त आहे आणि डाळ किती कमी आहे हा नीतू तू अगदी बरोबर बोलत आहेस दादा असे कसे होऊ शकते नीतू कारण कापूस हलका असतो यामुळे त्याचे अर्धा किलो वजन भरण्यासाठी आपल्याला जास्त कापूस घ्यावा लागतो अच्छा दादा डाळ कापसापेक्षा जड असते त्यामुळे कमी डाळीतच अर्धा किलो वजन भरते अच्छा त्यामुळेच कापसाचे प्रमाण इतके जास्त आहे हो नीतू दोन वेगवेगळ्या गोष्टींचे वजन सारखे असले तरी गरजेचे नाही की त्यांचे प्रमाणही नेहमी सारखेच असेल हे बघ या चारही सामानाचे वजन एकसारखे आहे परंतु याचे प्रमाण वेगवेगळे आहे हो दादा आता तू शंभर ग्रॅम जिऱ्याचे एक पाकिट उचलले होतेस आणि मी एक किलो रव्याचे पाकिट हो दादा या दोन्हीपैकी कोणते पाकिट जड होते तुझे रव्याचे पाकिट का कारण रवा एक किलो होता आणि एक किलो मध्ये एक हजार ग्रॅम असतात अगदी बरोबर त्यामुळे एक हजार ग्रॅम रवा शंभर ग्रॅम जिऱ्यापेक्षा जड होता आणि जर आपण दहा शंभर ग्रॅमची पाकिटं एकत्र ठेवली तर त्याचे एकूण वजन एक हजार ग्रॅम होईल म्हणजेच एक किलो जे की एक किलो रव्याच्या वजना एवढे होईल नीतू तू तर खूप हुशार होत चालली आहेस हो दादा जसे या पाच शंभर ग्रॅम संपूर्ण सुक्या मिरचीच्या पाकिटाचे वजन या पाचशे ग्रॅमच्या डाळीच्या समान आहे बरोबर बोललीस तू सुकी मिरची डाळीपेक्षा हलकी असल्यामुळे ही शंभर ग्रॅमची पाच पाकिटे एका पाचशे ग्रॅम डाळीच्या समान आहेत पाच शंभर ग्रॅमची पाकिटे मिळवली तर पाचशे ग्रॅम होतात त्यामुळे हे दोन्ही समान झाले तर नीतू तुला समजले असेल की वस्तूंच्या वजनाची तुलना करताना संख्या जास्त असेल तर गरजेचे नाही की वजन देखील जास्त असेल वजन एककांवर अवलंबून असते दादा तू माझ्याबरोबर खेळशील का हो नक्की पण आधी हे सांग की हा मोठा फुगा जास्त जड आहे की हा छोटासा चेंडू काय दादा मोठ्या फुग्याचा आकार मोठा आहे तर मोठा फुगाच जड असणार नाही नीतू आकाराने मोठा असला तरी वजन जास्त असेल हे गरजेचे नाहीये हे दोन्ही उचलून बघ हो दादा फुगा तर खूपच हलका आहे अरे हां आत्ताच तर पाहिले होते की एवढा कापूस इतक्या कमी डाळीच्या वजना समान होता हां आता तुला नीट समजले मुलांना लक्षात ठेवा आकाराने मोठे किंवा छोटे असल्याने वजन जास्त किंवा कमी होत नाही कोणत्याही वस्तूचे वजन त्याच्या भारावर अवलंबून असते तर मुलांना या व्हिडिओमध्ये आपण वजन मोजण्याची एकके किलोग्रॅम आणि ग्रॅमशी संबंधित काही गैरसमज याबद्दल जाणून घेतले